यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज। लगुनाची है, वनकुनाची है, संगकुनाची है, ही पोरे। लगुनाची है, पनकुनाची है, संगकुनाची है, ही पोरे। हिचमग मग लागुन माझा जीवाला लागलाय गोर। हिचमग मग लागुन जीवाला लागलाय गोर। Once more! Lagunachi hai, vanukunachi hai, sangakunachi hai, hi pore. Lagunachi hai, panukunachi hai, sangakunachi hai, hi pore. Hichamag mag lagun majha jivala laglai gore. स्वागत करतो तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे बीपी एडिटिंग क्लब। आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अलाइट मोशन, कॅन मास्टर किंवा इतर ॲप्लिकेशनवर व्हिडिओ एडिटिंग, त्याचबरोबर फोटो एडिटिंग, पोस्टर एडिटिंग आणि आपल्या युट्यूबबद्दलच्या जे मराठीमध्ये टेक्निकल टिप्स जे आहेत ते आपण आपल्या चॅनलवर नेहमी देत असतो। त्यामुळे चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करू टाका, शेजारील जे बेल आयकन आहे त्यावर क्लिक करून ऑलवर सेट करायला विसरू नका, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवीन प्रत्येक नवीन व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण अलाइट मोशन ह्या ॲप्लिकेशनवर बनवणार आहोत। आत्ताच तुम्ही व्हिडिओचा जो प्रिव्ह्यू आहे तो तुम्ही पाहून घेतला असेल, त्या टाईममध्ये आजचा व्हिडिओ जो आहे आपण तो ट्रेंडिंग सॉन्गवरचा बनवणार आहोत। त्यामुळं आजच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच एक लाईक करून टाका, त्याचबरोबर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर मित्रांनो, जे काही आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण मटेरियल यूज केलं आहे, जसे की आपले बिटमार्क प्रोजेक्ट, शेक पेट पॅक आणि ऑल मटेरियल म्हणजे फोटो एच डी क्वालिटीमधले जे फोटो आहेत, ते सर्व मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। आणि जर तुम्ही टेलिग्राम ग्रुप आपला जॉईन झाला तर तुम्हाला ते सर्व मटेरियल जे आहे ते एच डी क्वालिटीमध्ये भेटून जाईल। आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये एक मी लिंक दिलेलं आहे, तिथून जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जो आहे तो जॉईन होऊ शकता। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला तुम्ही तिथे फॉलो करू शकता। ते इंस्टाग्राम दोन्ही अकाउंटचे जे आपले लिंक आहेत, जसे की इट्स वेक 1212 किंवा वीपी एडिटिंग क्लब YT, या दोन्ही अकाउंटची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यातून जाऊन तुम्ही त्या दोन्ही अकाउंटला देखील फॉलो करा। आपल्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचा जो डेमो आहे तो तुम्हाला तिथे सर्वात आधी पाहायला भेटेल, त्यामुळे तिथे देखील फॉलो करा। आपल्या ज्या 200 वरच्या ज्या पोस्ट आहेत त्यांना व्हिजिट द्या। त्याचबरोबर आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर देखील मित्रांनो जवळजवळ 70 वर व्हिडिओ आपण आपल्याला तुमच्यासाठी अपलोड केलेला आहे, त्या देखील व्हिडिओला नक्की व्हिजिट करा। त्याचबरोबर जर काही प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही कमेंट करू शकता, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन। त्याचबरोबर जर तुमच्याकडे अलाइट मोशन हे ॲप्लिकेशन लेटेस्ट व्हर्जन नसेल तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपला पिन करून ठेवलेला आहे, तिथून जाऊन तुम्ही अलाइट मोशन हे ॲप्लिकेशन यूज करू शकता। आणि जास्त वेळ न घालवता मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ जो कसा बनवायचा आहे ते तुम्हाला पुढे मी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ जरा स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, या टाईममध्ये व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपण बिटमार्क प्रोजेक्ट आणि शिकीपेट पॅक इम्पोर्ट करून घेऊयात। आधी मी तुम्हाला ह्या दोन्ही प्रिसेट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, त्या लिंकवर टॅप करून जे प्रोजेक्ट आहेत ते इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। तुम्हाला पाहू शकता मी इथे इम्पोर्ट करून देखील दाखवत आहे, पूर्ण स्टेप्स आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। तर पाहू शकता खूप दिवसानंतर आपण अलाइट मोशन या ॲप्लिकेशनवर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करून टाका लगेचच। आणि पाहू शकता इथे बिटमार्क प्रोजेक्ट प्रिसेट लिंक जे आहे त्यावर टॅप करून आपण बिटमार्क जो प्रोजेक्ट आहे तो इथं इम्पोर्ट करून घेत आहे। पाहू शकता इथे इम्पोर्टचं ऑप्शन येईल, त्यावर टॅप करून सिम्पली इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। तर इथे आपला या पद्धतीने आपला जो प्रोजेक्ट आहे तो इम्पोर्ट होऊन जाईल। तर हा प्रोजेक्ट ऑलरेडी बऱ्यापैकी मी तयारच दिलेला आहे तुम्हाला। तर पाहू शकता इथे तयार झालं तर स्टार्टिंगला यायचं आहे, आणि ते जो आपला ग्रुप 1 खाली जो आपला फोटो एक दिसत असेल मित्रांनो, त्या फोटो टॅप करायचा आहे। आणि कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये जाऊन जे इमेज 20x22 असं काहीतरी दिसत होतं त्यावर टॅप करून इथून तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही फोटो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता इथे मी फोटो जो आहे ते सिलेक्ट करून घेतो।
तर मी हा वाला फोटो इथे मित्रांनो सिलेक्ट करणार आहे. तुम्ही तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही फोटो यूज करू शकता. तर मी एक यातीलच फोटो एक यूज करतो. आणि तुम्हाला जर हे फोटो हवे असतील तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, तिथे तुम्हाला एच डी क्वालिटीमध्ये सर्व फोटो भेटून जातील. तर पाहू शकता मी हा वाला फोटो सिलेक्ट केलेला आहे. आता इथून मित्रांनो जो ग्रुप वन नावाचा आपला जो आपला ग्रुप नो वन नावाचे लेअर आहे त्यावर सिम्पली टाईप करायचं आहे. आणि इथून तुम्ही मूव करू शकता, कुठेही तुम्हाला लिरिक्स जिथं पाहिजे तिथे तुम्ही ते लिरिक्स सेट करू शकता. तर नॉर्मली मी इथून वरच्या बदल थोडं नॉर्मली सेट करतो. तर बघू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीतून तुम्ही सेट करू शकता, तुम्हाला जसं हवं असेल त्या पद्धतीनं. तर बघू शकता थोडं थोडं स्क्रॉल केलं तर ग्रुप फोर नावाचं ऑप्शन आहे, त्यावर टॅप करायचं. एडिट ग्रुपमध्ये जाऊन पुन्हा त्या दुसऱ्या लेअरवर टॅप करू. एडिट ग्रुपमध्ये जाऊन फोटो टॅप करायचा आहे. कलर अँड फिलमध्ये जाऊन इथून फोटो तुम्हाला जो हवा असेल तो तुमचा फोटो चेंज करून घ्यायचा आहे. पण मित्रांनो इथे एक लक्ष ठेवा की आपल्याला फिल स्क्रीन फोटो इथे यूज करायचा आहे. स्क्वेअर फोटो किंवा 4.5 रेशोमधला फोटो इथे चालणार नाही आहे. त्यामुळे मी हा वाला फोटो इथे सिलेक्ट केलेला आहे. तर हा वाला फोटो इथे सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली बॅक यायचा आहे. तर पाहू शकता या टाईपमध्ये फोटो जो आहे ते आपला सेट झालेला तुम्हाला दिसून येईल. तर सिम्पली आता पुढे यायचं आहे मित्रांनो 22:10 बिटला येऊन इथून आपण जे बाकीचे फोटो आहेत तिथे आपण ॲड करणार आहोत. तर पाहू शकता प्लस सेकंडवर टाईप करायचं आहे. मिडियम जाऊन इथून फोटो जो आहे ते सिलेक्ट करायचा आहे. आणि प्लेच्या समोर तयार टाईप करून इथून नेक्स्ट फोटो ॲड करायचा आहे. आणि अशा पद्धतीने जेवढे पण आपले फोटो आहेत ते सर्व फोटो ॲड करायचे आहेत. फिल स्क्रीन नसेल तर फोटो फिल स्क्रीन करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा पार्ट जो राहतो तो या टाईपमध्ये कट करून घ्यायचा आहे. तर फोटो ॲड करायची आपली नेहमीची स्टेप आहे मित्रांनो. प्लस अकाउंट टाईप करायचा आहे. मीडियावर जाऊन फोटो सिलेक्ट करायचा आहे. आणि प्लेच्या समोरच्या ॲरो टाईप करून एक्स्ट्रा पार्ट जो राहतो तो कट करून टाकायचा आहे. फिल स्क्रीन असेल तर फोटो फिल स्क्रीन देखील करायचा आहे. मॉडर ट्रान्सफरमधून देखील तुम्ही करू शकता किंवा वर दिलेल्या थ्री डॉटवर क्लिक करून जो फोटो आहे ते या टाईपमध्ये तुम्ही फिल स्क्रीन करून सेट करू शकता. तर मी सर्व फोटो जे ते तुम्हाला ॲड करून स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, सर्व स्टेप जे त्या स्किप न करता पहा पूर्ण. तर पाहू शकता मित्रांनो या टाईपमध्ये फोटो जे ते सर्व ॲड करायचे. आणि इथं पाहू शकता मित्रांनो इथे एक जवळजवळ 2 बिट दिसत असेल तुम्हाला. तर पण तिथं आपल्याला मित्रांनो डबल फोटो इथे ॲड करायचं नाही, ते फक्त इफेक्टसाठी तुम्हाला समजावं म्हणून आपण ती मार्क केलेला आहे डबल मार्क. तर ते समजून घ्या मित्रांनो या टाईपमध्ये फोटो सर्व ॲड करून घ्यायचे. इथे पाहू शकता इथे चुकून मध्येच कट झाला होता. तर मी तिथे एक्स्ट्रा पार्ट वाढून घेतला आहे. आता सिम्पली स्टार्टिंग पॉइंटला जाय. प्लस आयकॉन टाईप करून मीडियम जाऊन इथून जे बॉर्डर पेनची लिंक तुम्हाला दिलेली आहे किंवा टेलिग्राम ग्रुपला देखील आहे तिथून जाऊन तुम्ही ते ॲड करून घ्यायचं आहे. आणि ते ड्युरेशन शेवटपर्यंत वाढवायचं आहे. पुन्हा स्टार्टिंग पॉइंट लिहायचं आहे. प्लस आयकॉनवर टाईप करून टेक्स्ट ऑप्शनवर जाऊन इथून तुम्ही तुमचा लोगो वगैरे टाईप करू शकता. मी माझा जो इंस्टाग्रामचा लोगो आहे इन्स्टा इट्स विवेक 1212 हे जे आहे ते इथे टाईप करून घेत आहे मित्रांनो. तुम्ही याला फाउंट कलर आणि साईजवर तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲडजस्ट करू शकता. तर पाहू शकता इथे या टाईपमध्ये मी माझा लोगो जो आहे आपले इंस्टाग्राम आय डी जे आहे इट्स फेक 1212 डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे. तिथून जाऊन तुम्ही त्या अकाउंटला फॉलो करा नक्की. ती मी त्या आय डी टाकतो मित्रांनो. इथून मी या टाईपमध्ये फाउंट जो आहे ते इथे हा वाला फाउंट बोल्ड फाउंट सिलेक्ट केलेला आहे. हा फाउंट लिंक जर तुम्हाला हवे असेल तर टेलिग्राम ग्रुपला आहे मित्रांनो. तिथून तुम्ही ते सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्या. तर मॉडर ट्रान्सफरमध्ये जाऊन इथून तुम्ही हे जे साईज जे आहे ते कमी करायचे आहे आणि या टाईपमध्ये वर सेट करू शकता. तर पाहू शकता या टाईपमध्ये तुम्हाला जिथं हवं असेल तिथे तुम्ही सेट करू शकता तुमचा लोगो. तर या टाईपमध्ये सेट झाल्यानंतर सिम्पल ते ड्युरेशन जे आहे ते शेवटपर्यंत आपण वाढवून घेणार आहोत. तर पाहू शकता हे झाल्यानंतर ते ड्युरेशन जे आहे ते शेवटपर्यंत वाढवून घेऊयात. आता मित्रांनो फक्त इफेक्ट देणे बाकी राहिलेलं आहे, त्यामुळे आता सिम्पली आपण इफेक्ट पॅक जो आहे तो इथे इम्पोर्ट करून घेऊयात. तर सिम्पली आता मी माझा व्हॉट्सॲप जे आहे ते ओपन करतो आणि ते तुम्हाला शेकीपेट पॅक जो आहे तो इम्पोर्ट करून तुम्हाला दाखवतो. या टाईममध्ये आपला जो शेकीपेट पॅक आहे ते इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. शेकीपेट पॅक पाहू शकता इम्पोर्ट झाल्यानंतर सेकंड एक इथे 3 फोटो दिलेले आहेत मित्र. थर्ड फोटो जो आहे तो आपल्या पहिल्या नंबरचा 1 नंबरचा जो फोटो आहे त्या फोटोचा इफेक्ट आहे. तर आपण 2 नंबरचे फोटो टॅप करायचा आहे. आता 2 नंबरच्या फोटो टॅप करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करून घ्यायचा आहे. आता सिम्पली बॅक यायचा आहे मित्रांनो. आणि आपला जो बिटमार्क प्रोजेक्टचा जो प्रोजेक्ट आहे तो इथे ओपन करून घ्यायचा आहे.
आता हा प्रोजेक्ट ओपन झाल्यानंतर पहिले तुम्हाला मी मित्रांनो माझ्या साईडला होतं डबल पिट मार्क जे झालेला आहे त्यातील समोरचा जो फोटो आहे त्या फोटोला आपण हाय पेट 13 आहोत. पाहू शकता 23.14 फोटोचा जो फोटो आहे त्या फोटोला आपण हा वाला इफेक्ट पेस्ट करणार आहोत. त्यानंतर पुढे जे डबल बीट आहे 25.22 तिथे देखील हा आपण इफेक्ट पेस्ट करणार आहोत. या पद्धतीने जिथे जिथे डबल बीट आहे त्याच्या समोरच्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. तर पाहू शकता 27.29 बीटला एक इफेक्ट हा दिलेला आहे आणि शेवटच्या फोटोला एक इफेक्ट आपण हा देणार आहोत. तर पाहू शकता हा वाला इफेक्ट मी जो आहे तो शेवटच्या फोटोला देखील इथे दिलेला आहे. तर आता मित्रांनो जेवढे पण आपले बाकीचे राहिलेले फोटो आहेत त्या सर्व फोटोंना आपण एक नंबरचा इफेक्ट जो आहे तो देणार आहोत. तर पाहू शकता एक नंबरच्या फोटो टाईप करायचा इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर क्लिक करून कॉपी पेस्ट करून घ्यायचा आहे. आता जेवढे पण आपले फोटो राहिलेले आहेत मित्रांनो त्या सर्व फोटोंना स्टेप बाय स्टेप हाच इफेक्ट आपण पेस्ट करणार आहोत. तर सिम्पली 22.10 बीटला येऊन इथून राहिलेले फोटो जे त्या फोटो टाईप करायचा आहे इफेक्टवर जायचं आहे आणि 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून टाकायचं आहे. या पद्धतीने आपले जेवढे पण फोटो राहिले ते आपण इफेक्ट देणार आहोत. तर पाहू शकता इथे मी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला इथे आजचा व्हिडिओ जो आहे तो जराही स्किप करणार नाही आहे कारण फोटो जे आहे ते जास्त नाहीत त्यामुळे मी व्हिडिओ आजचा स्किप करणार नाही आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही देखील स्किप करू नका. पाहू शकता या टाईममध्ये आपले जे डबल बीट मार्क जे झालेला आहे ते त्याच्या पुढच्या जो आपण फोटोला दुसरा इफेक्ट दिलेला आहे आणि ते फोटो फक्त सोडून बाकीच्या राहिलेल्या फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. तर या टाईममध्ये सर्व फोटोंना इफेक्ट मी देऊन घेतो. पाहू शकता शेवटचे दोन फोटो आपले जे आहेत ते राहिलेले आहेत मित्रांनो. तर सिम्पली आपला व्हिडिओ जो आहे तो सिम्पली इथे शेवटचा इफेक्ट देऊन झालेला आहे तयार. पाहू शकता व्हिडिओ पूर्ण तयार झालेला आहे. आता व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. त्यासाठी वर दिलेल्या उजव्या त्याच्या वर दिलेल्या सेटिंगच्या ऑप्शनच्या शेजारच्या ॲरोवर टॅप करून एक्सपोर्ट व्हिडिओ करून घ्यायचा आहे. यादे तुम्हाला जे जेवढे पाहिजे तेवढी एच डी क्वालिटी तुम्ही ठेवू शकता. तर मित्रांनो हाच होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा.